उरणमधील तरुणीच्या हत्येप्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होतीये. गेल्या आठवड्यात तरुणीचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झुडपात आढळून आला. त्यानंतर 5 दिवसांनी पोलिसांनी आरोपी दाऊद याला कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक केली. आता त्याची चौकशी सुरू आहे. दाऊदला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून नव्या माहितीचा उलगडा होत आहे. बातमी पूर्ण पाहूया. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तरुणीच्या हत्येसाठी आरोपी दाऊद शेखनं धारदार कोयत्याचा वापर केला होता. पोलीस तपासातून ही बाब उघड झाली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर त्यानं तिचा मोबाईल उरण बेलापूर दरम्यान फेकून दिला, तशी कबुली आरोपीनं पोलिसांना दिली आहे. निर्जन ठिकाणी तरुणीला गाठून त्यानं तिची हत्या केली. त्यानंतर त्यानं घटनास्थळावरून पळ काढत जवळच असलेल्या उरण रेल्वे स्थानक गाठलं. आरोपी दाऊद शेखनं हत्येसाठी वापरलेला धारदार कोयता आणि तरुणीचा मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिला, तशी कबुली शेखनं पोलिसांकडे दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात शोध घेतला तेव्हा त्यांच्या हाती कोयता लागला, पण तरुणीचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. आरोपी सातत्यानं तरुणीशी फोनवरून संवाद साधायचा, त्यानं फोटोच्या मदतीनं तिला ब्लॅकमेल केलं होतं, त्यामुळे तरुणीचा मोबाईल या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आहे. तरुणीच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि तिचा मोबाईल या संपूर्ण प्रकरणातील 2 महत्त्वाचे पुरावे आहेत. यातील 1 पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे, पण मृत तरुणीचा मोबाईल अद्याप सापडलेला नाहीये. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मोबाईल फॉर्मॅट केला असावा अशी शंका पोलिसांना आहे. तरुणीचा मोबाईल नेमका गेला कुठे असा प्रश्न पोलिसांना पडलाय. आरोपी दाऊद शेख त्याच्याकडे असलेल्या फोटोंच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करायचा. त्याच्याकडे तरुणीचे काही फोटो होते, ते त्यानं तरुणीला पाठवले आणि तिला ब्लॅकमेल केलं. तिच्याकडे भेटीसाठी तगादा लावला, पण तरुणी त्याला भेटण्यास तयार नव्हती, त्यामुळे त्यानं तिचे काही फोटो सोशल मीडियावरती शेअर केले. नंतर तरुणी त्याला भेटण्यास तयार झाली. भेटल्यावर फोटो सोशल मीडियावरून डिलीट करेन अशी तयारी दाऊदनं दाखवली, त्यामुळे तरुणी दाऊदला भेटण्यासाठी तयार झाली. मात्र आता या संपूर्ण प्रकरणात यशस्वीचा मोबाईल हा मोठा पुरावा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.